Welcome to this video. Today here in this video, now we are going to learn the remaining part of simple present tense. आजच्या ह्या व्हिडिओ मध्ये आपण सिंपल प्रेझेंट टेन्सचा जो उरलेला भाग आहे तो शिकणार आहोत. वी हॅव ऑलरेडी स्टडीड अबाउट फर्स्ट पार्ट ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे एस प्लस वी वन प्लस ओ. त्याच्यानंतर एम इज आर वापरून सिंपल प्रेझेंट टेन्सचे वाक्य कसे क्रिएट करायचे याची प्रॅक्टिस केलेली आहे. नाउ हियर इन दिस व्हिडिओ वी विल डू प्रॅक्टिस ऑफ द यूज ऑफ हॅव अँड हॅज इन सिंपल प्रेझेंट टेन्स. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये हॅव आणि हॅज कसा यूज करायचा याची प्रॅक्टिस आता आपण करणार आहोत. बघायचे आपल्याला हॅव आणि हॅजचा अर्थ काय होतो, हॅवचा अर्थ काय आणि हॅजचा अर्थ काय, हॅव कुठे वापरायचं, हॅज कुठे वापरायचं. तर आधी अर्थ बघूया. हॅव म्हणजे जवळ असणे. समजा मी म्हटलंय माझ्या जवळ आय हॅव, तुझ्या जवळ यू हॅव, तिच्या जवळ शी हॅज, त्याच्यानंतर त्यांच्या जवळ दे हॅव, आमच्या जवळ वी हॅव, त्याच्या जवळ ही हॅज, कळतंय. त्याच्यानंतर एखादा कुत्रा असेल प्राणी असेल तर इट वापरायला पाहिजे. तर जवळ असणे हे हॅव आणि हॅज साठी वापरलं जात असतं. मालकी असणे, समजा आता हा पेन आहे हा माझ्या मालकीचा आहे, मग मी काय म्हणणार हा माझा पेन आहे, दिस इज माय पेन, मग हा माझ्याजवळ एक पेन आहे आय हॅव अ पेन असं पण येतं. किंवा माझ्याकडे एक घर आहे, आणि इथं जवळ असणे मालकी असणे त्या सोबत आपण इथं च्या कडे असणे हे पण लिहू शकतो. च्या कडे असणे, माझ्याकडे एक घर आहे आय हॅव अ होम, माझ्याकडे एक पेन आहे आय हॅव अ पेन, हे च्या कडे काय दाखवतं, हे मालकी दाखवतं, पोझेशन दाखवतं. त्याच्यानंतर रिलेशन दाखवताना सुद्धा हॅव आणि हॅजचा यूज होत असतो. समजा मी म्हटलं आय हॅव अ ब्रदर, मला एक भाऊ आहे आय हॅव अ ब्रदर. आय हॅव टू सिस्टर्स, मला दोन बहिणी आहेत. म्हणजे लावून पण काय दाखवत असतं, रिलेशनच्या वेळेस दाखवावं लागत असतं. त्याच्यानंतर मला पाच मित्र आहेत आय हॅव फाईव्ह फ्रेंड्स, मला खूप मित्र आहेत आय हॅव मेनी फ्रेंड्स. मग हे हॅव आणि हॅज कसं वापरलं आपण हे या पद्धतीने वापरायचं असतं. मराठीमध्ये त्याचे अर्थ कसे होतात, च्या कडे असणे, च्या जवळ असणे, मालकी असणे एखाद्याची, आणि रिलेशन दाखवताना पण यूज होत असतो हे आपण पाहतोय. तर हॅव कुठे वापरायचं, हॅज कुठे वापरायचं, एकदा याबद्दल क्लिअर आणि कन्फर्म होऊन जाऊया. बघा काय आहे, जर आय यू वी आणि दे हे प्रोनाउन्स असतील तर हॅव वापरलं पाहिजे. देच्या जागेवर तुम्हाला अनेकवचन एखादं नाव आलेलं आहे, समजा पीपल आलेलं आहे. पीपल काय आहे, पीपल हे काय आहे, पीपल हे प्लुरल फॉर्म आहे, प्लुरल सब्जेक्ट आहे. मग पीपल दे मध्ये येतं अनेक लोक असतील, बरोबर, त्याच्यासाठी हॅव वापरायचं. त्याच्यानंतर एक लक्षात घ्यायचं, जिथं जिथं अनेक वचन येत आहे मग ते दे मधले अनेक वचन असतील, दे सुद्धा थर्ड पर्सन आहे, त्यातले अनेक वचन असतील तर तिथं हॅव वापरायला पाहिजे अफर्मेटिव्ह सेंटेन्सेस मध्ये. दे हॅव त्यांच्याकडे अशा अर्थाने. निगेटिव्ह सेंटेन्स असेल, आय यू वी दे वापरलेला असेल, त्यावेळेला निगेटिव्ह करताना डोंट हॅव वापरलं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, माझ्याकडे पेन नाही आय डोंट हॅव पेन, माझ्याकडे पैसे नाही आय डोंट हॅव मनी, माझ्याकडे मोबाईल नाही आय डोंट हॅव मोबाईल, आमच्याकडे घर नाही वी डोंट हॅव होम, आमच्याकडे पुस्तक नाही वी डोंट हॅव बुक्स. त्याच्यानंतर अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येत असतील निगेटिव्ह मध्ये, कळतंय. त्याच्यानंतर पुढचं बघा आता, ही शी इट हे काय आहे, हे आहे थर्ड पर्सन सिंग्युलर प्रोनाउन्स, थर्ड पर्सन आहेत. मग ही हीला लावायचं हॅज, ही हॅज त्याच्याकडे, शी हॅज तिच्याकडे, इट हॅज त्याच्याकडे, म्हणजे कुत्रा असेल प्राणी असेल वस्तू असेल निर्जीव त्याच्यामध्ये इट हॅज वापरायला पाहिजे. त्याच्यानंतर निगेटिव्ह असेल तर डझंट हॅव वापरावं लागतं. समजा आता आपल्याला म्हणायचं आहे की तिच्याकडे काळी टोपी नाही, मग शी हॅज नो ब्लॅक कॅप असं पण म्हणता येतं, पण आपल्याला डझंट हॅव वापरून करायचंय, मग काय, शी डझंट हॅव ब्लॅक कॅप हे पण येतं. तर इथपर्यंत मी तुम्हाला एक सांगितलेलं आहे ढोबळ मानानी की आपल्याला हॅव कुठं लावायचं, हॅज कुठं लावायचं, डोंट हॅव कुठं लावायचं, डझंट हॅव कुठं लावायचं, हे सगळं ऑलरेडी आपल्याला आता आपण पाहिलेलं आहे. नाउ वी विल सी सम एक्झाम्पल्स. पहिलं एक्झाम्पल पाहूया आपण. फर्स्ट वन एक्झाम्पल इज आय हॅव अ पेन, अफर्मेटिव्ह सेंटेन्स दिलेला आहे. फर्स्ट वन एक्झाम्पल दिले आय हॅव अ पेन. आता याचं निगेटिव्ह करायचं तुम्ही तिथूनच ओढून सांगायचं, मला इथपर्यंत ऐकू येणार आहे काय आहे निगेटिव्ह त्याचं. हॅवच्या ऐवजी काय वापरायचं निगेटिव्ह करताना, डोंट हॅव. काय वापरायचं, डोंट हॅव. मग काय म्हणणार, माझ्याकडे पेन नाही, काय म्हणायला पाहिजे, आय डोंट हॅव अ पेन, आय डोंट हॅव अ पेन. त्याच्यानंतर पुढे
अफर्मेटिव क्वेश्चन करायचा आहे. आता अफर्मेटिव सेंटेंस हे याच्यावर क्वेश्चन करायचा आहे. हॅव आय अ पेन असं करायचं आहे का? एक हेल्पिंग वर्ब दिलेलं आहे इथं, ते डोंट लिहायचं आधी तिथं. मग तसं डू आय हॅव अ पेन, डू आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन आहे का? डू आय हॅव अ पेन, माझ्याकडे वही आहे का? डू आय हॅव अ नोटबुक, मला दोन भाऊ आहेत का? डू आय हॅव टू ब्रदर्स, मला एक बहीण आहे का? डू आय हॅव अ सिस्टर. त्याच्यानंतर माझ्याकडे आता संधी आहे का? डू आय हॅव अ चान्स. तर अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्हाला ट्रान्सलेट करायचे आहे, वाक्य बनवायचे पाहिजे तसे. आता निगेटिव्ह करायचं आहे, निगेटिव्ह क्वेश्चन करायचं आहे, त्यावेळेला डोंट आधी घ्यायचं, आय नंतर घ्यायचं. काय लिहिणार आपण? डोंट आय हॅव अ पेन, डोंट आय हॅव अ पेन, माझ्याकडे पेन नाही का? डोंट आय हॅव कॉन्फिडन्स, माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही का? डोंट आय हॅव मनी, माझ्याकडे पैसे नाहीत का? डोंट वी हॅव कॅपेबिलिटी, आमच्याकडे क्षमता नाही का? तर डोंट दे हॅव कार, त्यांच्याकडे कार नाही का? त्याच्यानंतर असे अनेक वाक्य येतील आपल्याला बनवता. ओके, तर अशा वाक्यांना तुम्ही काय करायचं आहे, बनवायचं आहे. समजा मला म्हणायचं आहे, तुझ्याकडे, एखाद्याला विचारलं तुझ्याकडे पाणी आहे का? डू यू हॅव वॉटर, डू यू हॅव वॉटर, तुझ्याकडे पाणी नाही का? डोंट यू हॅव वॉटर, तुझ्याकडे पैसे नाही का? डोंट यू हॅव मनी. तर एखाद्याला म्हणलं तुझ्याकडे मॅनर्स नाही का? डोंट यू हॅव मॅनर्स, मॅनर्स म्हणजे अक्कल, जे आपल्या सगळ्यांकडे आहे, वी ऑल हॅव मॅनर्स. तर हे कळालं का कसं आहे? मला असं वाटतं, आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस, मला हे सगळं समजलेलं आहे. तर ह्याच्यावर आणखी एक दोन एक्झाम्पल्स आपण ट्राय करूया, आणि त्याच्यानंतर त्याचे काही आणखी एक्झाम्पल्स तुम्हाला होमवर्क साठी मी देईल. आय विल गिव्ह यू सम एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क अँड फॉर युअर प्रॅक्टिस. बघा, वाक्य काय दिलेलं आहे? वाक्य दिलेलं आहे राम हॅज अ टेक्स्ट बुक. वाक्य आहे अफर्मेटिव्ह, रामकडे पाठ्यपुस्तक आहे. मग आता आपल्याला त्याचं काय करायचं आहे? आता नाउ हियर वी हॅव टू मेक दिस सेंटेन्स निगेटिव्ह. देन हाऊ कॅन वी मेक इट, आपण कसं करू शकतो त्या निगेटिव्ह? हॅज च निगेटिव्ह करताना हॅज नॉट पेक्षा आपण काय घ्यायचं? डझंट हॅव घ्यायचं. कसं करणार? राम डज नॉट हॅव, डझंट पण लिहू शकतो, राम डझंट हॅव अ टेक्स्ट बुक, राम डझंट हॅव अ टेक्स्ट बुक. अफर्मेटिव्ह क्वेश्चन करायचं आहे. नाउ हियर वी हॅव टू मेक इट द अफर्मेटिव्ह क्वेश्चन. व्हॉट वी हॅव टू डू, काय करायचं आपल्याला? अफर्मेटिव्ह क्वेश्चन करता हे नॉट काढून टाकायचं, डज आधी घ्यायचं. डज च डी कॅपिटल पाहिजे तिथं. डज राम हॅव अ टेक्स्ट बुक, डज राम हॅव अ टेक्स्ट बुक, राम कडे टेक्स्ट बुक आहे का? डज राम हॅव अ टेक्स्ट बुक. त्याच्यानंतर मला एखादं उदाहरण असं घ्यायचं आहे की तिच्याकडे कुत्रा आहे का? डज शी हॅव अ डॉग, असं पण येऊ शकतं. त्याच्यानंतर तिच्याकडे काळा पेन आहे का? डज शी हॅव ब्लॅक पेन. त्याच्यानंतर राहुलकडे पैसे आहेत का? डज राहुल हॅव मनी, असं पण येतं. त्याच्यानंतर बघा आता, डज राम हॅव अ टेक्स्ट बुक. आता आपल्याला बनवायचंय निगेटिव्ह क्वेश्चन. मग डझंट आधी घ्यायचं, डझंट राम हॅव अ टेक्स्ट बुक. आता आपल्याला जर आपल्याला डझंट नाही घ्यायचंय, डज नॉट लावायचंय, मग काय करायचं? डज राम नॉट हॅव अ टेक्स्ट बुक. क्वेश्चन मार्क द्यायला विसरायचं नाही शेवटी. तर हे काय झालं? रामकडे टेक्स्ट बुक नाही का? अशा अर्थाने झालं. तर मला असं वाटतं यामध्ये की दोन एक्झाम्पल्स तुम्हाला समजून सांगितलेले आहेत, त्याच्यावर जास्तीत जास्त प्रॅक्टिसची गरज आहे. तर तुम्हाला प्रॅक्टिस करायला आणखी एक दोन टेक्निक सांगतो की जास्तीत जास्त सेंटेन्स बनवून बघायचे, जास्तीत जास्त सेंटेन्स बनवायचे, जास्तीत जास्त सेंटेन्स बनवले की काय होणार? तुमची प्रॅक्टिस होणार. प्रॅक्टिस झाली की आपल्याला एकदम डोक्यामध्ये फिट बसणार. तर बघा, इथे तुम्हाला होमवर्क साठी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत. नाउ सी हियर आर सम एक्झाम्पल्स फॉर युअर होमवर्क अँड आय हॅव गिव्हन टू यू. दोज ऑल एक्झाम्पल्स आर इन अफर्मेटिव्ह फॉर्म, सगळे अफर्मेटिव्ह आहेत. नाउ हियर यू हॅव टू मेक इट अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह क्वेश्चन, निगेटिव्ह क्वेश्चन, या चारही प्रकारात तुम्हाला जर ट्रान्सलेट करायचं आहे आणि लिहायचं आहे विथ मराठी ट्रान्सलेशन. बघा, यू हॅव अ मँगो,
तुझ्याकडे एक आंबा आहे. डॉग हॅज अ बिस्किट, कुत्र्याजवळ बिस्किट आहे किंवा कुत्र्याकडे बिस्किट आहे. शी हॅज अ ब्लू बेल्ट, तिच्याकडे निळा बेल्ट आहे. त्याच्यानंतर राहुल हॅज हिज ओन कार, राहुलकडे त्याची स्वतःची गाडी आहे. हे पण इथपर्यंत कळालं आपल्याला. ओके, दिस इज फॉर युअर होमवर्क. आता एक थोडस उदाहरण सांगायचं राहिलं होतं, ते मी तुम्हाला नात्यांबद्दल एक दोन उदाहरण द्यायचे ते सांगतो. समजा मी आता म्हटलं मला दोन भाऊ आहेत, काय म्हणायला पाहिजे? आय हॅव टू ब्रदर्स, आय हॅव टू ब्रदर्स, मला दोन भाऊ आहेत. त्याच्यानंतर पुढचं उदाहरण आता रिलेशन मध्ये म्हणायचं आहे की रामाला अनेक मित्र आहेत, काय म्हणणार? रामा हॅज मेनी फ्रेंड्स. हे पण काय आहे? तुमचा होमवर्क आहे बरं, हा सुद्धा तुमचा होमवर्कच आहे. हे सुद्धा वाक्य तुम्हाला काय करायचे आहे, अफर्मेटिव्ह निगेटिव्ह, अफर्मेटिव्ह क्वेश्चन निगेटिव्ह क्वेश्चन साठी याला बनवायचे आहे. ओके, इथपर्यंत मला असं वाटतं की हॅव हॅज बद्दल आपण सगळं समजून घेतलेलं आहे. आणि प्रेझेंट टेन्स आपला, प्रेझेंट टेन्स मधला आपला सिंपल प्रेझेंट टेन्स कव्हर झालेला आहे. हियर वी हॅव कव्हर्ड सिंपल प्रेझेंट टेन्स, टोटल सिंपल प्रेझेंट टेन्स कम्प्लीट झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण फॉर्म्युला शिकलो, सुरुवातीचे एस प्लस यू एन प्लस ओ शिकलो, एम इज आर वापरून कसं करायचं, हॅव हॅज वापरून कसं करायचं, हे सगळं आपण इथपर्यंत शिकलेलो आहे. आणि तुम्हाला जे मागच्या वेळेस टॉपिक दिले होते, अनेक जणांनी टॉपिक कम्प्लीट केलेले नाहीयेत, तर ते टॉपिक ज्यांनी कम्प्लीट केलेले नाही आहेत त्यांनी लवकरात लवकर कम्प्लीट करायचे आहेत. अदरवाईज हियर आय हॅव टू मेक कॉल टू युअर पॅरेंट्स, तुमच्या पॅरेंट्सला कॉल करावा लागेल इथून. तर आणखी महत्वाची गोष्ट आहे, ते टॉपिक्स कव्हर करायचे आहे दिलेले, यांनी नाही केले त्यांनी. आणि आणखी एक की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये तुम्हाला बोललो होतो की एक स्पीच तयार करायचं कसं, त्याच्याबद्दल पण थोडंसं तुम्हाला मी सांगणार आहे. डे टू डे रुटीन बद्दल कसं सांगायचं त्याबद्दल मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये एक्सप्लेनेशन देतोय. तर आता बघूया की आपण प्रेझेंट टेन्सचा वापर कसा करायचा, हाऊ टू यूज प्रेझेंट टेन्स, प्रेझेंट टेन्सचा वापर करून आपण बोलू कसं शकतो. तर हियर इज अन एक्झाम्पल ऑफ स्पीच, इथे एक स्पीचचं एक्झाम्पल आहे. त्या स्पीचमध्ये फक्त आणि फक्त प्रेझेंट टेन्सच वापरून ही स्पीच बनवलेली आहे. तर प्रेझेंट टेन्स वापरून तुम्ही काय करू शकता, यू कॅन टेल युअर डेली शेड्यूल बाय युझिंग प्रेझेंट टेन्स ओनली. सो लेट्स टेक एक्झाम्पल सी. आता ही स्पीच वाचून दाखवतो. हॅलो फ्रेंड्स, Now I am telling you my daily schedule. Every day I wake up at 7 o'clock in morning. I take bath at 7:30 o'clock. I have my breakfast at 8 o'clock. I sit for my study at 8:30 o'clock. I study for 4 hours. I have my lunch at 1 o'clock in afternoon. Then after I take little nap for half hour. I start my work after 3 o'clock. I make some study related videos for my students and I have taught present tense to them. My student also have been learning very well for last few days by these videos. Every day I pray to God at the time of evening and then after I talk with my friends on phone call. I use WhatsApp also for my daily work and for entertainment purpose also. Every day I have dinner after 9 o'clock. And after dinner also, I work for some time. And I have been following this schedule since last 15 days. I do have faith. By following this schedule regularly, I have been improving myself. Thank you. तर अशा पद्धतीची ही स्पीच होती जी फक्त आणि फक्त प्रेझेंट टेन्सचा वापर करून बनवलेली होती. डेली रुटीनमध्ये तुम्ही प्रेझेंट टेन्सचा खूप जास्तीत जास्त वापर करत असता, तर तुम्हाला हे लक्षात आलं पाहिजे की कुठलं वाक्य प्रेझेंट टेन्समध्ये, सिम्पलमध्ये कोणतं आहे, कंटिन्युअसमध्ये कोणतं आहे, परफेक्टमध्ये कोणतं आहे आणि कंटिन्युअस परफेक्टमध्ये कोणतं आहे, ह्याचं तुम्ही जर व्यवस्थितपणे लिंक लावू शकले देन यू कॅन अल्सो स्पीक व्हेरी वेल इंग्लिश. तुम्हीसुद्धा प्रेझेंट टेन्सचा वापर करू शकता आणि जास्तीत जास्त चांगली इंग्लिश बोलू शकता. प्रेझेंट टेन्सवरच खूप काही डिपेंड असतं. फ्रेंड्स, आपण या स्पीचमध्ये पाहिलं की इथं पूर्ण प्रेझेंट टेन्सचा वापर केलेला होता. एक दोन वाक्य तुम्हाला कंटिन्युअस प्रेझेंटचे होते, परफेक्ट प्रेझेंटचे होते आणि कंटिन्युअस परफेक्ट प्रेझेंटचे सुद्धा होते. तर ते आपण आपल्या पुढच्या काही व्हिडिओजमध्ये शिकणार आहोत. पण ह्याच्यामध्ये जवळपास मॅक्झिमम सिम्पल प्रेझेंट टेन्सचा वापर झाला होता हे मला इथं तुम्हाला दाखवून द्यायचं होतं. नाऊ वी विल स्टॉप हिअर इन दिस व्हिडिओ. वी विल मीट सून इन द नेक्स्ट व्हिडिओ विथ अ न्यू कंटेंट. थँक्यू सो मच.